नमस्ते, नैनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण साऊथ इंडियन खारा पोंगल करणार आहोत. इथे खारा म्हणजे मसालेदार तिखट असा अर्थ आहे. तर त्यासाठी इथे आपण आधी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ आपण नुसतं पाणी घालून जरा ठेवणार आहोत. त्यानंतर ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने मुगाची डाळही घेतली आहे. मुगाची डाळ तुम्ही कमी जास्त करू शकता. तर ही मुगाची डाळ आपण आता आधी भाजून घेणार आहोत. एक 3-4 मिनटं रंग बदलू न देता आपण ही भाजून घेणार आहोत. तर अशी ही आपण कोरडीच भाजून घेतो आहे 3-4 मिनटं. आणि आता 3-4 मिनटं झाल्यानंतर आपण जे तांदूळ पाण्यात घालून ठेवले होते त्याच्यामध्येच ही डाळ घालणार आहोत. तर ही डाळ अशी त्या तांदळाबरोबर घालून आपण आता हे दोन्ही मिळून धुणार आहोत. आधी तांदूळ धुतलेले नाही आहेत आपण. तर हे धुवून मग नंतर कुकरमध्ये मी इथे 3 लिटरचा प्रेशर पॅन वापरती आहे. घेतलेली डाळ आणि तांदूळ आपण या कुकरमध्ये घातलेत. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मी इथे 1 चमचाभर घातलेलं आहे खडे मीठ वापरती आहे. तसंच 2 मिरच्या हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या आहेत. थोडी आल्याची पेस्ट घेतली आहे मी घरी केलेली ठेवलेली असते ती, नाहीतर तुम्ही आल्याचे तुकडे करून बारीक घालू शकता. 1 छोटा चमचा गुळही घातलेला आहे. थोडी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. ताजा कढीपत्ता असेल तर जास्त छान. 1 अर्धा चमचा हळद घातलेली आहे. नंतर जिरे घातलेले आहेत 1 छोटा चमचा. तर इथे 1-2-3 चमचे खोवलेला ओला नारळ घातलेला आहे. तसेच 10-12 काळी मिरी कुटून घातलेली आहे. नंतर या एवढ्या तांदूळ डाळीच्या मिश्रणाला जवळजवळ 4 ते 5 कप पाणी घातलेलं आहे, कारण पोंगल जो असतो तो थोडासा फ्लोईंग कन्सिस्टन्सी असतो. नंतर कुकर बंद करून त्याला झाकण लावून वेळेत ठेवून 2 ते 3 तरी शिट्ट्या पाहिजेत. त्यानंतर इथे त्या शिट्ट्या होईपर्यंत आपण इथे फोडणी करून घेऊ. तर त्याच्यासाठी मी इथे 1 चमचा तेल, 2 चमचे तूप आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरे घातलेले आहेत. जिरे तडतडले की त्याच्यामध्ये हरभरा डाळ, उडदाची डाळ आणि काळी मिरी, अख्खी काळी मिरी घातलेली आहे इथे. आणि काजूचे तुकडे घातलेले आहेत. तर हे सगळं मिळून आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे. कढीपत्त्याची पानंही घालते आहे मी थोडीशी ह्याच्यामध्ये सुद्धा, आपण भाताबरोबर सुद्धा घातलेले. तर हे सगळं परतून घ्यायचं आहे. काजू किंचित गुलाबीसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. करपू द्यायचं नाही आहे अजिबात. आता आपला हा जो पोंगल आपण कुकरमध्ये 2-3-4 शिट्ट्या दिलेल्या आहेत तो शिजून तयार आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण ही जी फोडणी केलेली आहे ती फोडणी घालती आहे मी इथे. तूप असल्यामुळे त्याचा खूप छान खमंग वास येतो. तसंच आता त्या फोडणीच्या भांड्यावर थोडंसं पाणी घालून तेही घालती आहे मी त्याच्यामध्ये आणि सगळं मिळून मिक्स करून घेते आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरही घालती आहे. आणि मी चव बघितली तेव्हा मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मीठही घालती आहे. त्याच्यावर आता थोडंसं पाणी घालून मग सगळं मिळून मिसळून घेते आहे. मी सांगितल्याप्रमाणे हा पोंगल जो असतो तो अगदी थोडंसा फ्लोईंग कन्सिस्टन्सी असते आणि हा जसं जसं गार होईल तसं तसं घट्टही होत जातो. त्यामुळे पाणी थोडंसं घालायचं. तर असा हा पोंगल तयार आहे. तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दुपारच्या जेवणाला, रात्रीच्या जेवणाला, ब्रेकफास्टला वगैरे सुद्धा करून खाऊ शकता. फार वेळ लागत नाही याला. कुकरला जेवढा वेळ लागेल तेवढाच. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला.